हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल उत्कर्ष सुमित लॉग्स। तर आज आम्ही आलो आहे आळंदी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये। तर चला लॉगला सुरुवात करूया। पण मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आपण आलेलो आहे आणि समोर जे दिसतं आहे व्हाईट कलरमध्ये ते आहे गजानन महाराजांचं मंदिर। खूप उंचावरती असं आहे आणि आजूबाजूला तुम्हाला जे दिसत आहेत डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ज्या तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत तर ते सगळं आहेत भक्त निवास। तर इथे साधारण 7 ते 8 भक्त निवास या ठिकाणी बांधलेले आहेत, जेणेकरून बाहेरून जर का कोणी लोक इथे आलेत तर त्यांच्यासाठी आरामाची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात आणि हे मंदिर आळंदीला असल्यामुळे इथे आळंदीला येणाऱ्या भाविकांची गर्दी इथे असतेच। तर हे खूप भव्य असे हे मंदिर आहे। मंदिर इतकं उंचावरती आहे की खूप असे जिने या ठिकाणी चढण्यासाठी आहेत आणि आजूबाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला गार्डन आहेत। अतिशय सुंदर असे गार्डन आहेत, एकदम निसर्गरम्य असं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर। आणि भाविकांची इतकी गर्दी या ठिकाणी दिसते। शेगावला गजानन महाराजांचं मंदिर आहे, तसंच पुण्यामध्ये 2 मंदिर आहेत, एक आहे सांगवीला आणि दुसरं आहे इथे आळंदीला। इथे इतकी गर्दी जमते आणि मंदिर खरोखरच इतकं सुंदर आहे की लोकांना फोटो काढण्याचा मोह या ठिकाणी आवरता येत नाही। तर वरती गेल्यानंतर बघा मंदिराचा खालचा व्ह्यू कसा दिसतोय, किती सुंदर असा व्ह्यू आहे। आणि जर का आपण लांबवर बघितलं तर संपूर्ण आळंदी शहर इथून दिसतंय। तर आम्ही दर्शन करण्यासाठी इथून आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये चित्रीकरणाला परवानगी नसल्यामुळे आम्ही ते तुम्हाला दाखवू शकत नाही। तर वरती एक संत गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्यानंतर बाजूला एक समाधी स्थळसुद्धा आहे आणि थोडं खाली उतरल्यानंतर मेडिटेशन हॉलसुद्धा आहे। आणि आमचं दर्शन खूप छान झालं आणि आम्ही पुन्हा खाली यायला निघालो आणि गर्दी ही कमी होत नव्हती। इथे तुम्ही कधी जरी आलात तरी इतकी गर्दी या ठिकाणी दिसणार। मंदिर खरोखर इतकं सुंदर आहे की आम्हाला इथून निघावंसंच वाटत नव्हतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ तिथेच बसलो आणि आरुषला मैत्री करायला टाईम लागत नाही, त्याला लहान मुलं दिसलीत आणि तो लागला त्यांच्यासोबत खेळायला। आरुष तर इथे प्रसादालय सुद्धा आहे, जी लोक लांबच्या गावावरून येतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी विनामूल्य उपलब्ध आहे। 7 वाजता गजानन महाराजांची आरती झाली आणि त्यानंतर लगेच इथे प्रसादाला सुरुवात झाली। तर आम्ही या ठिकाणी प्रसादसुद्धा घेतला। तर आम्ही या ठिकाणी थांबलो आणि आम्हाला इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी बघायला मिळालं। वरती बघा तुम्ही, चंद्र दिसतोय आणि ही बघा एकदम सुंदर अशी संत गजानन महाराजांची नगरी, बघा कशी चमकते। रात्र होईपर्यंत थांबलो नसतो तर कदाचित हे सुंदर दृश्य आम्हाला आज बघायला मिळालं नसतं। तर मित्रांनो, तुम्ही जर का पुण्यात आलात तर या सुंदर ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका आणि आमचे चॅनल असेच बघत रहा। आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला, बाय बाय।